गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे इंजिनियर अनिकेत सावंत आणि माझ्यासोबत आहेत सर। मित्रांनो, माझं नाव इंजिनियर निखिल सावंत। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आज होळी आहे आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, आज रविवार आहे। आज मी माझे काम 12 वाजेपर्यंत आटपणार आहे आणि नंतर माझं थोडस एक लिखाण कामाचं काम राहिलेलं आहे, ते मी आज पूर्ण करणार आहे। सर्वप्रथम मी आज माझ्या रेसिडेन्शियल 2 साईडला व्हिजिट करणार आहे आणि नंतर एक माखणी म्हणून गाव आहे, त्या माखणी गावाला मी जाणार आहे। तर चला तर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की आपण आपल्या प्लॉटच्या बाउंड्री फिक्स करून घेत आहोत। मित्रांनो, आता आपण प्लॉटचा गुण्या काढून घेत आहोत, म्हणजे प्लॉट हा आपला 90 डिग्री मध्ये करून घेत आहोत। बराबर आ रहा क्या? रुको 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 रुको, क्या हो रहा? इधर जा रहा क्या? इधर नहीं होने का, इसको हिलाने का थोड़ा। ये फाइनल बाउंड्री ना अपनी, उधर 5 करो ना, फिर चलो ले लो उधर, वो 5 पे पकड़ो ना, थोड़ा आधा इंच डाल रोड पे। ये बुढ़ माने किसके फलाने का डॉक्टर बाबा सर को कोर दे लगाई के बाद में राइट 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 थोड़ा ले लो इधर मित्रांनो, आता आपला प्लॉट पुण्यामध्ये आलेला आहे आणि आपण आता फायनल बाउंड्री चुना टाकून मार्क करून घेत आहोत खाली। स्टार करो, एक आदमी क्या करो, सीधा सीधा उधर टेप पकड़ो, तुम इधर रहो ना, तुम जाओ उधर, एक आदमी ये पकड़ता, चलो इधर क्रॉस बना, इधर कॉलम है अपना, ऐसा इधर लाओ, आता आपण जिथे कॉलम आहे तिथं मार्किंग करून घेत आहोत। मित्रांनो, मी आता आलेलो आहे 3BHK साईटवर, तुम्हाला मी ती साईट दाखवतो। ही आहे पार्किंग, हा मेन डोर आहे हॉलचा, इकडे संडास बाथरूम आहे, हा किचन आहे मित्रांनो, हा एक बेडरूम आहे आणि इकडे 2 बेडरूम आहेत,
हा एक बेडरूम आहे मित्रांनो, ह्याला अटॅच आहे म्हणजे हे मास्टर बेड आहे, ह्याला हा अटॅच आहे, टॉयलेट आहे इथं अटॅच, आणि हा एक अटॅच टॉयलेट मास्टर बेड आहे। मित्रांनो, मी आता थोड्या वेळापूर्वी आलेलो आहे, दोन साईड पाहून मी माकणीला गेलो, माकणीहून मी आताच अर्ध्या तासापूर्वी आलो, थोडं फ्रेश झालो। आणि आज मित्रांनो होळी आहे, डाळ शब्द मी होळी या सणाबद्दल बोलावं। मित्रांनो, भारत हा देश विविध परंपरेने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि सणांनी नटलेला आहे। तर आज आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी हा एक सण आहे। होळीच्या दिवशी आपण होळी पेटवतो, आणि आज होळी का पेटवतो हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो। आजच्या दिवशी होलिका नावाची जी राक्षसी होती, तिचं आज दहन झालेलं होतं। भक्त प्रल्हाद हा महाविष्णूचा भक्त होता, तर होलिकाला एक वर भेटला होता की ती अग्नीमध्ये जळू शकणार नाही, पण ती भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी भक्त प्रल्हादाला घेऊन ती अग्नीमध्ये तिने प्रवेश घेतला। पण भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूचं नामस्मरण करत होता, त्यामुळं भक्त प्रल्हादाला काहीही झालेलं नाही। व या आजच्या दिवशी होलिका त्या अग्नीमध्ये दहन झाली। आणि अनेक आहेत, म्हणजे गोष्टी भरपूर आहेत अशा, पण ही एक त्यातली गोष्ट आहे। नंतर पुतला राक्षसी होती, तिचं पण आज दहन झालेलं, भगवान श्रीकृष्णानं त्या राक्षसीला मारलं व सर्व गावकऱ्यांनी आज काय केलं, त्या राक्षसीचं दहन आजच्या दिवशी झालेलं आहे। आणि मित्रांनो, आजच्या काळामध्ये आज आपण असं पण विचार करायला पाहिजे, आपण आज एक नवीन संकल्प घेतला पाहिजे की वाईट गोष्टीचं आजपर्यंत वाईट गोष्टीचं दहन आजच्या दिवशी माणसानं केलं पाहिजे व नवीन विचार घेऊन माणसानं इथून पुढं वागलं पाहिजे हे मला वाटतं। म्हणून आज आम्ही 4 वाजता होळी पेटवणार पण आहोत। आजच्या दिवशी आम्ही कोणत्या राक्षसाला तर आपण आज मारू शकणार नाही, पण आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत ते आज आपण त्या होळीमध्ये दहन करू व इथून पुढं आपण चांगले विचार घेऊ व पर्यावरणाचं संतुलन पण कसं राखता येईल हे याकडे पण आपण लक्ष देऊ असं मला वाटतं। आणि मित्रांनो, कसं उन्हाळा पण चालू होत आहे, आणि याचं एक पण असं कारण आहे होळी पेटवण्याचं की झाडापासून जे निर्माण होणारा कचरा आहे तो पण आपण या होळीमध्ये पेटून दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या पर्यावरणाचं रक्षण पण होईल। मित्रांनो, मी आता थोडं बाहेर जाणार आहे, आणि ज्या आपण खेड्यामध्ये शेणाच्या जनावरांचं जे शेण असतं खेडेगावामध्ये, त्या शेणापासून गौऱ्या बनवल्या जातात, तर त्या गौऱ्या मी आणायला जाणार आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला थोड्या वेळानं भेटतो। जसं की तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, मी होळी पेटवतेवेळेस तुम्हाला सांगतो, आता मी तुम्हाला त्यामुळेच मी थोडा व्हिडिओ घेणार आहे। मित्रांनो, त्याच्या खाली पहिल्यांदा मी गोल राऊंड पीठ टाकलेलं आहे, नंतर त्यावर शेणाच्या गौऱ्या ठेवलेल्या आहेत, काळी पेटी, नंतर ह्याच्यावर कुंकू आणि हळद वाहत आहे मी।
पेटवली आहे आणि आता होळीभोवती 5 राउंड ओरडत पूर्ण करावे लागतात. Okay.